वेलकम फ्रेंड वन सिंग तो व्हिडिओ तर हा जो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती संदर्भात जे आहे किंवा टेट परीक्षा असेल शिक्षक भरती असेल टी ई टी परीक्षा असेल किंवा शिक्षक भरती संदर्भात आणि इतर ज्या गोष्टी आहेत ज्या शिक्षक भरतीशी रिलेटेड आहे त्या सगळ्या गोष्टींबद्दल इतंभूत माहिती बघणार आहोत आज जे आहे आजची तारीख आहे दहा मे दोन हजार तेवीस आणि आजच्या दिवसामध्ये कोणकोणत्या कोणत्या महत्त्व अपडेट्स आहेत त्या तुम्हाला जाणून घेणं खूप आवश्यक आहे तर व्हिडिओ जो आहे खूप महत्वाचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आले असाल किंवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं नोटिफिकेशन दिले तर ऑल ओवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये व्यवस्थित जे आहे पद्धतशीर पूर्ण माहिती जी आहे ती बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे स्किप न करता बघा कारण की तुम्हाला पूर्ण गोष्टी कळणं आवश्यक आहे सगळ्यात अगोदर पहिले हे बघूया की शिक्षक भरतीची प्रक्रिया जी आहे ती कुठपर्यंत आलेली आहे आजच्या तुम्हाला अपडेट सांगून देतो दिवसभरातल्या सगळ्यात पहिली अपडेट आहे किंवा पेपरमध्ये कोणकोणत्या बातम्या ज्या आहेत प्रसारित झाल्यात आज दिवसभरामध्ये त्या कोणत्या कोणत्या मेन होत्या पहिल्या पहिली जी बातमी होती ती होती सकाळ वृत्तपत्रामध्ये आलेली आजची परीक्षा झाली निकाल लागला पण पोर्टलद्वारे भरतीला संच मान्यतेचा अडसर म्हणजे जोपर्यंत संच मान्यता होणार नाही तोपर्यंत पोर्टलद्वारे शिक्षक भरती होणे अशक्य आहे तीस हजारांच्या शिक्षक भरतीला उजळणार नवे वर्ष आता इथं असं सांगण्यात आलंय की तीस हजार भरती प्रक्रिया करण्यासाठी जे आहे नवीन वर्ष उजळणार आहे नवीन कोणतं वर्ष तर शैक्षणिक वर्ष जे आहे ते दुसरी जी गोष्ट आहे किंवा दुसरी जी बातमी आहे ती आहे कमी संख्येच्या शाळा बंद करण्यासाठी कोणती समिती नेमली लोकमत पेपरमध्ये ही बातमी आलेली आहे मी तुम्हाला बातमीचा स्क्रीनशॉट जो आहे तो इथे दाखवेल किंवा स्क्रीनशॉट नाही करायला तरी आपल्याला बातमी फक्त बघणं आवश्यक आहे कारण की आपल्याला फक्त त्याचा जी हायलाइट मुद्दा आहे त्या बातमीमध्ये सांगितलेलं काय ते आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे तर या बातमीमध्ये असं सांगितलेलं आहे कमी संख्येच्या शाळा ज्या आहेत बंद करण्याचा बाना दिसतो शासनाचा पण तसं होणार नाही आहे ज्या शाळेमध्ये संख्या जी आहे ती कमी आहे जसं आपण अगोदर बघितलं होतं क्लस्टर शाळा म्हणून एक उपाययोजना राबवली जाणार आहे क्लस्टर शाळा म्हणजे ज्या शाळामध्ये विद्यार्थी संख्या कमी आहे अशा पाच सहा शाळा मिळून एकत्र एक, एक शाळा तयार करायची जिथे जे आहे शिक्षक सुद्धा अवेलेबल होणार आहेत त्यांना जेवढे पाहिजे तेवढे आणि विद्यार्थ्यांचं नुकसान टळणार नाहीये विद्यार्थ्यांचं नुकसान जे आहे होणार नाहीये पुढची जी अपडेट आहे ती आहे राज्यात पन्नास हजार शिक्षकांची भरती होणार काल मान्य शालेय शिक्षण मंत्री जे आहे यांनी सुद्धा सांगितलंय की आता जे आहे लवकरात लवकर जे आहे आम्ही तीस हजाराची प्रथमत भरती करतोय आणि नंतर वीस हजार पदांची भरती करतोय महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर जी आहे भरती होते आणि ही जी भरती प्रक्रिया आहे ही पन्नास हजारांची आहे त्याच्यामुळे या बातमीमध्ये ते सांगितलेलं आहे की राज्यात पन्नास हजारांची शिक्षक भरती होणार आहे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची मोठी घोषणा कालचा जो इंटरव्ह्यू झाला त्या इंटरव्ह्यूच्या संदर्भात ही बातमी आहे आता आजच्या बातमी तुम्ही बघितल्याच काय का काय होतं काय काय नाही अजून एक बातमी प्रकाशित झाली ती अशी आहे शिक्षक भरतीला ऑगस्टचा मुहूर्त शिक्षक भरती जी आहे वीस ऑगस्ट पर्यंत पूर्ण प्रोसिजर जी आहे नवीन शिक्षक भरतीसाठी दोन हजार तेवीस साठी लागायची अपेक्षा आहे अशी प्रत्येकाला माहिती आहे की बाबा हा शेड्यूल आहे किंवा हा रोडमॅप आहे जो शिक्षक भरतीचा दिलेला आहे त्याच्यानुसार वीस ऑगस्ट ही शेवटची तारीख असणार आहे वीस ऑगस्ट पर्यंत पूर्ण प्रोसिजर जी आहे ती पूर्ण प्रोसिजर होऊन जाणार आहे आणि तोपर्यंत तो विद्यार्थ्यांना नियुक्ती सुद्धा मिळणार आहे आता पुढची अपडेट काय बघा तुम्हाला हे माहित असेल की आता जे आहे उपोषण करण्यात येत होतं महाराष्ट्र राज्य जे आहे म्हणजे शिक्षण आयुक्ताला कार्यालय जे आहे महाराष्ट्र राज्य पुणे तर पुण्यामध्ये शिक्षण आयुक्ताला कार्यालयासमोर उपोषण सुरू होतं उपोषण करते होते श्री लहानू सदगीर सामाजिक कार्यकर्ता आहेत यांची अशी मागणी होती की पंचावन्न हजार शिक्षक भरती जी आहे ती लवकरात लवकर करावी या संदर्भात त्यांनी जे आहे नऊ पाच दोन हजार तेवीस पासून जे आहे उपोषण सुरू केलेलं आहे आणि हे आमरण उपोषण आहे या उपोषणाला जे आहे तर आता शासनाच्या वतीने जे आहे तर शिक्षण सहसंचालक जे आहेत श्रीराम पानझाडे सर यांनी जे आहे तर एक निवेदन दिलेलं आहे उपोषणकर्ते जे आहेत त्यांना की तुम्ही जे आहे तुमचं उपोषण जे आहे मागे घेण्यात यावं जी काही पूर्ण कार्यपद्धती आहे किंवा शासन स्तरावर या संदर्भात आमची पर्याय किंवा उपाय सुरू आहे शासन स्तरावर शिक्षकवृत्ती प्रक्रिया जे जेवढ्या जलदगतीनं होईल तेवढ्या गतीनं आम्ही राबवण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळे जे आहे तुम्ही तुमचं उपोषण मागे घ्यावं हो। अशा प्रकारचं जे आहे एक प्रकारचं निवेदन देण्यात आलेलं आहे जे करते आहेत त्यांना तुम्ही जे निवेदन आहे ते इथे बघू शकता जे शासनातर्फे देण्यात आलेलं आहे जे करते आहेत त्यांना आता इथे बघा तुम्हाला हे माहित आहे की शिक्षक भरती कोण कोणत्या टप्प्यामध्ये होणार आहे मला सांगायचा आहे विषय जो आहे शिक्षक भरतीचा आजच्या व्हिडिओमध्ये जो विषय आहे तो खूप महत्वाचा आहे त्याच्या अगोदर तुम्हाला हे माहिती आहे शिक्षक भरतीचं संभाव्य वेळापत्रक कसं आहे म्हणजे संच मान्यता वीस मे पर्यंत होईल नंतर बिंदू आमावली प्रमाणित करण्यासाठी मुदत तीस जूनपर्यंत आहे व्हिडिओ पूर्ण आणि व्यवस्थित आहे का शिक्षकांच्या रिक्त पदांची पोर्टलवर नोंदणी करणे पंधरा जुलैपर्यंत आणि मुलाखत व नियुक्तीसाठी शिफारस किती तारखेपर्यंत आहे वीस तारखेपर्यंत वीस ऑगस्ट पर्यंत ठीक आहे आता आपण बघूया भरती प्रक्रिया होणार कशी आहे आता सगळ्यात महत्वाच्या पॉईंटवर होतो मी इथे बघा सगळे जागोदर जे जा आहे मी कालही सांगितलं तुम्हाला की आजचा व्हिडिओ जो आहे खूप महत्वाचा आहे तो याच्यासाठी आहे बघा सगळे जागोदर शासनाचा असा मानस दिसतोय कालचं जर तुम्ही शिक्षण मंत्री जे आहेत मान्य शालेय शिक्षण मंत्री यांचं जर स्टेटमेंट बघितला असेल तर ते स्टेटमेंट आपल्याला हे सांगते की त्या स्टेटमेंटनुसार जे आहे पन्नास हजारांची किंवा तीस हजार पदांची मिनिमम शिक्षक भरती तरी होणार आहे दुसरा मुद्दा हा आहे की त्याच्यामध्ये मान्य शालेय शिक्षण मंत्री यांनी जे आहे असं सांगितलेलं आहे की जे शालेय शिक्षण विभागाचे जे महाजन सर आहेत त्यांच्यासोबत ज्यावेळेस मान्य शालेय शिक्षण मंत्री यांची भेट होणार आहे तर त्यावेळेस ते बदली संदर्भात बोलणार आहेत की इथून समोर जे आहे बदली प्रक्रिया जी आहे आपल्याला टाळता येईल का तर याच्यामध्ये जे आहे प्रत्येक अभियोगधारक जे आहे त्याचं नुकसानच होणार आहे कारण की प्रत्येक एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की पाच सात वर्ष आपण सर्व्हिस केल्यानंतर जे आहे आपल्याला जर बदली करायची आहे तर त्यावेळेस बदली प्रक्रिया होणार नाही कदाचित या प्रक्रियेला जे आहे येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांकडून जे आहे विरोध होऊ शकतो पण आता खरोखर काय होणार आहे मिटिंगमध्ये ते आल्यानंतर आपल्याला कळेल दुसरी गोष्ट अशी आहे की चांगली गोष्ट ही आहे त्यामध्ये की पन्नास हजार पदांची भरती प्रक्रिया होणार आहे ते सांगितलेलं आहे मान्य शालेय शिक्षण मंत्री यांनी दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस त्यांना प्रश्न विचारण्यात आला शिक्षक भरतीचा रोडमॅप कोर्टामध्ये सादर करण्यात आलेला आहे आणि या हे जे रोडमॅप आहे या रोडमॅपनुसार ऑगस्टमध्ये भरती प्रक्रिया जाते जुलै ऑगस्टमध्ये तर त्यावर तुमचं म्हणणं काय आहे तुम तुम्ही असं सांगितलं की जूनपुरी नियुक्ती होणार तर खरोखर नियुक्ती होणार का तर मान्य शालेय शिक्षण मंत्री असं यांनी असं म्हणलेलं आहे की जूनपुरी नियुक्ती होणार आहे पण इथे मी एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करून सांगतो खूप विद्यार्थ्यांना इथे संभ्रम झाला आहे दोन हजार सतराचे त्यांनी सांगितलंय की सध्या जे आहे विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूची जी लिस्ट आहे म्हणजे मुलाखतीची जी यादी आहे ती लागणार आहे लवकरच मग आता हे संदर्भात आहे दोन हजार सतराचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी एकशे शहाण्णव व्यवस्थापनांचा पसंतीक्रम दिलेला आहे त्यांची मुलाखती आधी पवित्र पो पोर्टलवर लागेल म्हणजेच अशा विद्यार्थ्यांना मे मध्ये नंतर बाकीच्या राहिलेल्या ज्या जागा आहे अपात्र गैरहजर आणि रुजुन झालेले त्या जागा येतील त्याचा सुद्धा पसंतीक्रम देण्यात येईल आणि त्याची सुद्धा मुलाखती आधी आणि नंतर निवड यादी जाहीर होईल म्हणजे दोन हजार सतराची भरती प्रक्रिया जी आहे ती जून पूर्वी होईल म्हणजे या शैक्षणिक वर्षामध्ये त्या मुलांना जॉईनिंग मिळेल आणि दुसरी गोष्ट झाली आपल्या शिक्षक भरतीची दोन हजार तेवीसमध्ये किंवा नवीन शिक्षक भरती जी आहे तर ती कुठपर्यंत जाणार आहे जसं आपल्याला वेळापत्रक सांगितलेलं आहे सुमोटो याचिकेसंदर्भात जे वेळापत्रक दाखल झालेलं आहे त्याच्यानुसार वीस ऑगस्ट ही तारीख आहे आणि त्या तारखेपर्यंत ही शिक्षक भरती प्रक्रिया कंप्लीट होणार आहे आता महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही म्हणसाल की इथे दोन हजार सतराच्या भरती प्रक्रियेमध्ये कोणकोणत्या गोष्टी राबवण्यात येणार आहे आणि नवीन विद्यार्थ्यांसाठी खरोखर पोर्टल जे आहे तर कधी ओपन होणार आहे आता पहिले माहिती बघा काय आहे मागील शिक्षक पद भरतीतील जाहिरातीतील बारा हजार सत्तर जागांपैकी दोन हजार बारा हजार सत्तर जागा आल्या होत्या त्याच्यामध्ये पाच हजार नऊशे सत्तर उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे मुलाखती शिवाय म्हणजे पाच हजार नऊशे सत्तर उमेदवार निवडण्यात आलेले आहे मुलाखती शिवाय आणि मुलाखतीसह एक हजार नऊशे तेहतीस उमेदवारांची शिफारस झालेली आहे म्हणजे एकूण किती पद भरती झालेली आहे बारा हजार सत्तर जागांपैकी तर सद्यस्थितीमध्ये बारा हजार सत्तर पैकी सात हजार नऊशे तीन रिक्त पद भरतीची कार्यवाही झालेली आहे म्हणजे सात हजार नऊशे तीन विद्यार्थी हे अपॉइंट केले गेलेले आहे आता समोर सद्यस्थितीमध्ये स्थितीमध्ये एकशे शहाण्णव व्यवस्थापनांना एसई बी सी आरक्षणामुळे निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे म्हणजे सध्या एकशे शहाण्णव संस्थांचा जो आहे पसंती मुलांनी दिलेला आहे सी बी सी आरक्षणामुळे जी आहे निवड यादी प्रक्रिया जी आहे ती अंतिम टप्प्यात आहे म्हणजे लवकर जी आहे तिची सुद्धा पोर्टोलर जी आहे यादी लागेल आणि त्यामधून जवळपास सातशे एकोणसत्तर पदे भरली जाणार आहेत एकशे शहाण्णव संस्थांमधून सातशे एकोणसत्तर पदे भरली जाणार आहेत समोर असं आहे त्याच्या समोर बघा तसेच समांतर आरक्षणातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अंदाजे म्हणजे समांतर आरक्षणामधील स्थानिक स्वराज्य संस्थातील जे अंदाजे सातशे पन्नास पदे रिक्त आहेत ती सुद्धा भरली जाणार आहेत तर म्हणजे इथे जर हे सातशे एकोणसत्तर एकशे शहाण्णव संस्थेचे आणि सातशे पन्नास समांदार आरक्षणामधील म्हणजे जवळपास असे चौदाशे पंधरा पंधराशे जी पदं आहेत तर जवळपास पंधराशे पदाच्या आसपास जी आहे भरती प्रक्रिया होणार आहे दोन हजार सतराची आणि नंतर पात्र अपात्र गैरहजार आणि आणि रुजून झालेले विद्यार्थी जे आहेत त्यांच्या सुद्धा पदसंख्या किती आहे त्यासुद्धा जागा ज्या आहेत पवित्र पोर्टल लवकर येईल म्हणजे दोन हजार सतराची भरती प्रक्रिया अगोदर होईल आणि नंतर जे आहे दोन हजार तेवीसचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी ते वाट बघताय सध्या पोर्टल कधी सुरू होईल तर बघा संच मान्यता जी आहे वीस मे पर्यंत अंतिम होणार आहे संच मान्यता अंतिम झाल्यानंतर जसं शालेय शिक्षण मंत्री यांनी सुद्धा सांगितले आहे की संच मान्यता होते सध्या संच मान्यताचीच वॉर्ड बघतोय फक्त आम्ही संच मान्यता झाल्या झाला पवित्र पोर्टल केव्हाही ऍक्टिव्ह होऊ शकते आणि पवित्र पोर्टलवर रेजिस्ट्रेशन जे आहे नवीन विद्यार्थ्यांचं केव्हाही सुरू होऊ शकतं फक्त आपल्याला वीस मे पर्यंत वाट बघावी लागणार आहे वीस मे तारीख एकदा जवळ आली किंवा वीस मे पर्यंत संच मान्यता पूर्ण झाली तर वीस मे नंतर जे आहे तर जून जूनपर्यंत बिंदू नामावली अद्ययावत करण्यात येणार आहे पण तोपर्यंत मधली जी प्रोसेस आहे म्हणजे मे मेच्या एंडिंगमध्ये किंवा जून जूनच्या महिन्यामध्ये जे आहे तर पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी जी आहे नवीन विद्यार्थ्यांची सुरू होऊ शकते आय होप हा जो व्हिडिओ आहे ही जी माहिती आहे तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडला तरी व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा जो व्हिडिओ आहे हा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत किंवा कलिक्ससोबत ज्यांना गर गरज आहे जे शिक्षक भरतीची तयारी करत आहेत किंवा त्यांनी टेट परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे दोन हजार सतरामध्ये टेट दिलेले असेल किंवा मग जे नवीन शिक्षक भरतीमध्ये समाविष्ट असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा कारण की खूप सारे डाऊट्स किंवा डिफिकल्टी किंवा खूप सारे माइंडमध्ये जे आहे विद्यार्थ्यांच्या संभ्रम असतात कन्सेप्ट माहीत नसतात किंवा आज काय घडलं आहे काय नाही सगळे अपडेट माहीत नसतात त्यावेळेस हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा हा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलला वन्स अगेन परत सांगतोय चॅनलला सबस्क्राईब करा सोबत सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ गेल्याबद्दल थँक्यू सो मच आणि माझं एक नवीन चॅनल आहे डिस्क्रिप्शनची लिंक आहे त्याला सुद्धा सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच